सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि ही झोपलेली आहे अजून. उसू, सकाळी 7 ला उठल्यानंतर काही आवाज आला आम्हाला बाहेर काही जणांचा एन्जॉय करतानाचा. म्हटलं का करत असेल बाई सकाळी एन्जॉय, तर पुन्हा समजलं की अरे स्नोफॉल तर नसेल. तर हा आमचा गॅलरी व्ह्यू आणि काल रात्रीपासून या ठिकाणी स्नो पडलेला आहे. फायनली जे आम्हाला हवं होतं ते आम्हाला भेटलं या ठिकाणी. जमिनीवरती एक पांढरी चादर टाकलेली आहे सध्या. बसू ए, बाहेर स्नो फॉल पडला, ये ना. अगं बाहेर स्नो फॉल पडलाय, उठ ना. ए काय इडिया रे, उठ उठ जल्दी चला. एन्व्हायरमेंटच चेंज झालं पूर्णच. काय करताय तुम्ही? मैं चाह बनूंगा. हाँ ठीक है. बाहर स्नोफॉल पड़े आम मस्त गरम गरम चाह पीना है. विंटर इज कमिंग. चहा छान झाला ना? थंडगार ह्याच्यामध्ये एवढा बर्फ पाहत असताना चहा पिण्यात वेगळीच मजा आहे. हा जो मागे बॅकग्राऊंडला आवाज येतोय ना, तो त्या बियास नदीचा आहे. आता आम्ही चाललोय स्नो मध्ये, तुम्ही पण चला आमच्या सोबत. चला पहिल्यांदा शूज तर घातले, स्नो मध्ये पाय ठेवायला भीती वाटते कारण अजून तसे रबराचे शूज घेतलेले नाहीयेत आम्ही. आपल्या पायाच्या अँकल आहे ना त्याच्या थोडं वरपर्यंत स्नो पडलेला आहे. गेला पाय मध्ये गेला.
मी तुम्हाला आवाज देत होती. ये आम्ही परवा इथे आलो होतो तेव्हा कसला स्नो नव्हता पडलेला, तो पण ब्लॉग मध्ये येणार आहे. आणि आता हा सीन पूर्ण स्नो मध्ये, मला असं वाटतं निघावं. माझे हात खूप थंड झालेत. हा रस्ता आहे नॅशनल हायवे 3. नॅशनल हायवे 3 आहे हा. आणि बहुतेक सकाळी एक गाडी येऊन रस्त्यावरचा बर्फ काढलेला आहे, त्यामुळं साफ केलेला आहे. त्यामुळं आजूबाजूला आपण बर्फ दिसतो पण मध्यभागी दिसत नाही. हा असं वाटतं की फॉरेनरला आले आपण. एवढं भारी इथलं सगळं वातावरण वगैरे आहे सध्या. आजूबाजूला लोक काढण्यात चालू आहे. हे बघू शकतात बर्फ वगैरे काढणं वगैरे. लोक इथं रेग्युलर करतात बर्फ. आणि हे तुम्ही पाहिला नसाल तर दाखवतो. तर हे पायऱ्या, हे बघा पायऱ्या. या पायऱ्या पूर्ण पूर्ण भरलेल्या आहे. हे स्कूटीवर ठेवलेलं एक शो साठी सायकल. पहिल्या दिवसापासून सोबत आम्ही जिथे जाऊ तिथे असतच. हा त्याला खाऊ घालणार आहे आम्ही काहीतरी. पूर्ण झिरो सध्या टेम्परेचर आहे इथं. आणि आपला फ्लॅट असा आहे. सध्या जो बर्फ आहे ना तिथला कडक झालेला आहे पूर्णतः. एकदम कडक म्हणजे एकदम कडक. हे आमचा स्टे या ठिकाणी आहे सध्या. एवढं चलावं लागतं आम्हाला. पाय पाहू शकता तुम्ही किती मध्ये जातोय सध्या. हे बघा एवढा मध्ये बर्फ आहे सध्या. हे बघा तिथं, हे बघा हे चालण्याचं आमचं एवढा बर्फ खाली आहे पूर्ण. जर साईडनं वगैरे पाहिलात तर हे. आणि हा आमचा स्टे इकडे. एवढा बर्फ आता आहे. अंगण एक प्रकारचं गाडी लावण्यासाठी वगैरे पार्किंग एरिया. पार्किंग वगैरे पूर्ण भरलेला आणि ही आपली इथं गाडी लावलेली. आणि या ठिकाणी आपलं थर्ड नंबरचं आपलं घेतलेलं घर आहे. ही गाडी आणि हे घराची एंट्री. तारांतर एवढा बर्फ निघतो. चेअर वगैरे ठेवली आणि आता इथून मध्ये एंट्री करायची आम्हाला.